अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात करण्यात येत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या लाक्षणिक चाकरी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांनी उपोषणकर्त्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या उपोषणाला आपला पाठिंबा दर्शवला। पूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगणवाडीच्या सेविका आणि मदतनीस यांनी चक्री उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या मागण्या अतिशय रास्त आहेत। मागण्या या मान्य झाल्या पाहिजे, शासनाने तात्काळ दखल घेतली पाहिजे। संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी यात लक्ष घालून या भगिनींना न्याय मिळाला पाहिजे, कारण आज शेतात काम करणारी महिलासुद्धा यांच्यापेक्षा जास्त पगार पाडते आणि अशा या महागाईच्या काळामध्ये त्यांचं 10,000 संसार कसा चालवायचा, भविष्यातले मुलं कसे शिकवायचे, अतिशय गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर आहेत। आणि मागे मला वाटतं तानाजी सावंत साहेबांनी घोषणा केलेली की आम्ही 7,000 का 5,000 वाढवून देऊ, पण अजून आरोग्य डिपार्टमेंटने, कारण त्यांच्याकडे नुसतं अंगणवाडीचंच काम नाही तर इतरही जे कामं असतात सर्वेचे किंवा कोरोना काळातले त्या त्यावेळेस त्या धावून आलेले आहेत। शासनाला मदत झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे काम कोरोना काळामध्ये शासनाच्या ज्या ज्या काही सर्वे असेल त्या सर्वेमध्ये चांगलं काम अतिशय चांगलं केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांच्या रास्त मागण्या मान्य कराव्या अशी मी शासनाला विनंती करतो। धन्यवाद। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।